हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एकदम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, भारतातील सर्वप्रथम. या टॉपिकवरती आपण येत्या प्रश्न उत्तर बघणार आहोत. चला तर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हे उपयुक्त आहेत, भारतातील सर्वप्रथम हा टॉपिक जनरली क्वेश्चन्स विचारलेच जातात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर पहिला प्रश्न बघूया. भारतातील पहिली सोलार सिटी म्हणून सातारा जिल्ह्यातील कोणती नगर पंचायत ओळखली जाते? तर मलकापूर ही नगरपंचायत ओळखली जाते. देशातील पहिले निर्मलग्राम राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे राज्य पहिले निर्मलग्राम राज्य आहे. भारतातील पहिली 20 कलमी योजना कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? इसवी सन 1975 साली भारतातील पहिली 20 कलमी योजना सुरू करण्यात आली. पुढचा क्वेश्चन बघूयात. भारताने पहिले अणुचाचणी कोणत्या पंतप्रधानांच्या काळात घेतली? इंदिरा गांधी यांच्या काळात घेतली. तर भारतातील पहिली अणुचाचणी आपल्याला माहिती आहे, त्याचं वर्षही माहिती आहे, पण कोणत्या पंतप्रधानांच्या काळात घेतली हे विचारलं जातं, म्हणून हा क्वेश्चन आपण इथे टाकलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय होते? तर याचं सांकेतिक नाव आहे आणि बुद्ध हसला हे सांकेतिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे जनक कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे जनक डॉक्टर राजा रमन्ना हे होय. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? इथे सुवर्ण पदक विचारलेलं आहे, तर अभिनव बिंद्रा हे सर्वप्रथम भारतीय खेळाडू ठरले आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात. एव्हरेस्ट सर शिखर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर सुरेंद्र चव्हाण हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होय. भारतात पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणत्या साली व कोठे सुरू झाली? तर भारतात पहिले विजेवर चालणारी रेल्वे 1925 साली मुंबई ते कुर्ला या मार्गावरती चालू झाली. हा क्वेश्चन आयएमपी आहे, नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. नेक्स्ट बघूयात. भारतातील पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण? तर डॉक्टर झाकीर हुसेन हे भारतातील पहिले मुस्लिम राष्ट्रपती होय. भारतातील पहिले शीख राष्ट्रपती असायला हवं होतं, शीख तुम्ही वाचा येते, तर शीख राष्ट्रपती म्हणून ज्ञानी झैल सिंग हे ओळखले जातात. नेक्स्ट बघूयात. भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका कोणती आहे? तर भारतीयांनी तयार केलेली पहिली युद्धनौका INS दिल्ली ही होय. पुढचा क्वेश्चन बघूयात. भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोठे आहे? तर भारतात सर्वात मोठे संग्रहालय इंडियन म्युझियम हे कोलकाता या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तरांचल या राज्यामध्ये असून 1935 साली ते स्थापित झालेले आहे. नेक्स्ट बघूयात आपण. भारतातील पहिली रेल्वे स्थानक कुठे बनण्यात आलं आहे? तर बोरीबंदर हे भारतातील पहिले रेल्वे स्थानक आहे. तर सध्याला आपण छत्रपती टर्मिनल्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या नावाने ओळखलं जातं. बघा तर फ्रेंड्स, हा टॉपिक इथे निवडण्याचा हाच उद्देश आहे की भारतातील पहिले हे एक कॉमन सब्जेक्ट आहे, ज्याविषयी परीक्षेमध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स हमखास असतात भारताच्या इतिहासाविषयी. त्यामुळे आपण इथे हा घेतलेला आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा ठरेल या हेतूने आपण इथे हा व्हिडिओ टाकलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला मदर तेरेसा आणि यांना नोबेल पारितोषिक 1979 या साली मिळालं आहे. इथे वर्ष तुम्ही नक्की लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. भारतातील पहिला सहकारी कारखाना प्रवारानगर 1949 साली अहमदनगर या जिल्ह्यातला होय. 1949 हे वर्ष तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पहिला साखर कारखाना सगळ्यांना माहिती आहे, प्रवारानगर अहमदनगर जिल्ह्यातील, पण इथे वर्ष विचारलं जातं. हार्ड लेवलचे क्वेश्चन ही अशीच तयार होत असतात, त्यामुळे अभ्यास करताना थोडंसं लक्ष देत जा. नेक्स्ट बघूयात. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती हिरालाल किनिया यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर बघूयात. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढचा एक क्वेश्चन बघूयात. ISI परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय व्यक्ती. परीक्षा उत्तीर्ण होणारे म्हटलेलं आहे इथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होय. पुढचा क्वेश्चन बघूया. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर उस्ताद बिस्मिल्ला खा हे भारतातील पहिले भारतीय होय. हे नक्की नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट बघूयात. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती जी शंकर कुरु हे होय.
पुढचा क्वेश्चन बघूया. आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सी डी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघूया, परदेशातून डॉक्टर कीची पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या? तर या डॉक्टर अनिंदीबाई जोशी ह्या होत्या. हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. आत्ता जी तलाठी भरती परीक्षा झाली होती त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. नेक्स्ट बघूयात, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? इथे वरती आपल्याला विचारलं आहे पदवी कोणी घेऊन आल्या, आणि पहिल्या महिला डॉक्टर म्हणून डॉक्टर कादंबरी गांगुली ह्या होत्या. हे प्रश्नही मुद्दा मी ते टाकलेले आहेत, मुलांचं जमलिंग होतं इथे. नेक्स्ट बघूयात, राष्ट्रीय सेवेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू ह्या होत्या. भारताची रशियातील पहिली महिला राजदूत म्हणून श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची निवड करण्यात आलेली होती. 2 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला म्हणून कुमारी संतोष यादव यांचं उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढचं एक क्वेश्चन बघूयात, भारतरत्न किताबाने सन्मानित केलेल्या पहिल्या महिला म्हणून इंदिरा गांधी यांचे नाव घेण्यात येते. नेक्स्ट बघूयात, बुद्धिबळातील ग्रँड मास्टर किताब मिळवणारी पहिली महिला विचारलेला आहे ते तुम्हाला, भाग्यश्री टिपसे ह्या होय. आपल्या पहिल्या माहिती ग्रँड मास्टर कोण आहेत, पण इथे महिला वर्गात विचारलेला आहे म्हणून हा क्वेश्चन आपण इथे घेतला आहे. नेक्स्ट बघूयात, भारतीय व पहिली भारतीय वंशाची विश्वसुंदरी म्हणून कोणती महिला होय? तर सुष्मिता सेन ह्या पहिल्या विश्वसुंदरी म्हणून भारतीय वंशाच्या झाल्या आहेत. नेक्स्ट बघूयात, भारतातील सर्वात लांब रस्ता हा कोलकाता ते अमृतसर म्हणजेच ग्रँड ट्रंक रोड या नावाने ओळखला जातो. हाही क्वेश्चन बऱ्याचशा भरतीमध्ये येऊन गेलेला आहे. नेक्स्ट बघूयात, भारतातील सर्वात मोठे गुहेतील मंदिर किंवा लेणी कोणती आहे? तर वेरूळ ही भारतातील सर्वात मोठी कैलास मंदिरातील लेणी आहे, आणि यामध्ये कैलास मंदिर आहे तिथे, आणि हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे हे नोटडाऊन करून ठेवा. नेक्स्ट बघूयात, भारतातील सर्वात मोठी दुर्बीण ही खोदड या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट बघूयात, भारतातील पहिले विद्यापीठ म्हणून कोलकाता विद्यापीठ हे ओळखले जाते. भारतातील पहिला सहकारी पोलाद कारखाना हा कुलटी या ठिकाणी असून पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात, भारतातील पहिला खाजगी पोलाद कारखाना म्हणून जमशेदपूर या ठिकाणी असून झारखंड या राज्यामध्ये आहे. बघा तर फ्रेंड्स, तुम्ही जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक वर्षभर आधी कमीत कमी अभ्यास करावा लागतो, कारण आपल्याला त्याच्यामधनं आपल्या नोट्स, त्यानंतर त्या विषयीची पुस्तकं माहिती मिळायला पाहिजे, आणि शेवटच्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला त्या पदाकरिता जे काही प्रश्नपत्रिका असतात, पेपर सराव असतो वेगवेगळे, हे सोडून बघायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची आणि आपलं मार्क रँकिंग कुठपर्यंत जातं हे समजतं. जर तुमचं टार्गेट इथे 90 असेल तर तुम्हाला 80 पडणार आहे, त्यामुळे टार्गेट हे 100% ठेवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या टार्गेटच्या जवळ जाल. आणि अभ्यास हा करताना नेहमीही शॉर्टकटनी करू नका, सतत हा अभ्यास हा खोल पद्धतीने करा. ही एक आज मी तुम्हाला एक टिप्स देते आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात, भारतातील पहिली टपाल सेवा मुंबई ते कराची येथे सुरू करण्यात आली आहे. पहिली टपाल सेवा विचारलेली आहे इथे. नंतर बघूयात प्रश्न, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो, भारतातील आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती राजगोपालचारी व डॉक्टर राधाकृष्णन हे होय. ह्या दोघांमध्ये हे भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती होय. भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून जनरल करियप्पा यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. ऑलिम्पिक पदाचे पहिले विजेते किंवा पहिले भारतीय हे होय कश्यपा जाधव. पदाचं विचारलेलं आहे इथे, त्यामुळे कश्यपा जाधव यांचं नाव घेतलं जातं. पहिले भारतीय काँग्रेसचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांना ओळखले जाते. हाही क्वेश्चन भरपूर परीक्षेत रिपीट झालेला आहे. भारतामध्ये सर्वात पहिले हृदय शस्त्रक्रिया करणारे पहिले भारतीय म्हणून डॉक्टर वेणुगोपाल यांना ओळखले जाते. हा क्वेश्चन तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन साहित्यिक म्हणून पहिले वि स खाडेकर, दुसरे वि वा शिरवाडकर आणि तिसरे विंदा करंदीकर. हा क्रम तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. मी इथे माझ्याकडनं वर्ष टाकायचे राहिले आहेत,
तर तुम्हाला जर वर्ष माहीत असतील तर नक्की तुम्ही नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट बघूयात, भारताच्या मध्यातनं कोणतं अक्षवृत्त जातं? तर कर्कव अक्षवृत्त हे जातं आणि हे भोपाल या राज्यातनं जातं. तर हे ते दोन प्रश्न कवर होतील तुमचे. बघा तर फ्रेंड्स, या पद्धतीने आपण इथे भारतातील सर्वप्रथम असे एक ओझर ते 50 क्वेश्चनचं मी इथे व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही नव्याने परीक्षा देणार असाल, तर आपल्या चॅनलवरती एज्युकेशनसाठी सर्व भरती प्रक्रियेच्या प्रश्नपत्रिका, त्यानुसार विषयानुसार टॉपिक हे सुद्धा टाकलेले आहेत. तुम्ही चॅनलच्या पेजवर जाऊन नक्की बघा, तुमचे सर्व डाऊट्स इथे क्लिअर होतील. आणि तुम्हाला जर अजून कोणत्या विषयांची व्हिडिओ हवी असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण ते विषय इथे घेऊयात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, एक लाईक द्या मला. आणि थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड विश यू ऑल द बेस्ट युअर ब्राईट फ्युचर अँड करिअर. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऑल एक्झाम्स. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू फ्रेंड्स.